Baru mama नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे मुरगूडमध्ये. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख साहेबांच्याकडे मी आलो आहे आणि हे माझं भाग्य आहे आणि तुमचंही भाग्य आहे की त्यांच्या वाणीतून आपल्याला मामांची ओळख मामा समजणार आहेत. आपल्याला आजपर्यंत आपण बऱ्याच बाळूमांच्या सवंगड्यांच्या मुलाखती घेतल्या, पण ही मुलाखत एक विशेष होणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही खरोखर ही मुलाखत अगदी शेवटपर्यंत बघा आणि याचे जेवढे भाग होतील तेवढे भाग तुम्ही बघा. डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख साहेबांच्या मुखातून आपण मामांना अनुभवणार आहोत. चांगलं 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 बळवंतांच्या नावाने तुम्ही काढला होता तो प्रसंग आम्हाला विस्तृतपणे सांगा. मी सरकारी डॉक्टर होतो त्यावेळेला. इथे असताना साधारण 63-64 सालची गोष्ट असेल. सरकारी डॉक्टर होतो तेव्हा निरोप आला त्यांच्या भक्तांकडून की मामांची दाढ दुखते. दाढ दुखते तर काय करायचं? आता दाढ दुखत असेल तर बघितलं पाहिजे, हलते का न हलते, कशाने दुखते तपासलं पाहिजे. तपासलं पाहिजे म्हटल्यानंतर म्हटलं चला आपण जाऊया आदमापूरला. मग मी आदमापूरला गेलो. मामा त्यावेळी आदमापूरला आले. आदमा मुरगूमाईच्या मंदिरात होते मामा. त्यावेळेचा प्रसंग आहे तो. दात काढण्याचा प्रसंग जो आहे तो मुरगूमाईच्या मंदिरातला आहे. तिथे जाऊन मग मी भून दिली जागच्या जागी काय असते ते दात काढला. दुखलं बिकलं दुखण्याचं एकही चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं नाही. हे विशेष म्हणजे नाही तर ओरडतात लोक रडतात काही ते काही ते अजिबात काही नाही. त्याला म्हणतात देवता आजात म्हणतात झालं. मी देव आहे हा भ्रम जो असतो तो भ्रम निघून गेलेला. ते भ्रम निघून गेल्यामुळे ते बाकी काही नाही. मग मामाने मला 5 रुपये दिले फी म्हणून. त्यावेळी मी नुकता सरकारी डॉक्टर होतो, तरुण होतो, त्यामुळे असं काही विशेष महाराज किंवा परमार्थ याचा क्षेत्रातलं काही ज्ञान नव्हतं. पण एक माहिती आहे, हे संत आहेत मोठे. मी म्हटलं 5 रुपये तुमचे नकोत मला राहू दे. तर मला काय म्हणाले मामा हा प्रसाद म्हणून ठेवून घेऊ नये. मग मी प्रसाद म्हणून ठेवून घेतला. मग ती नोटीची बरेच दिवस मी माझ्याजवळ ठेवली होती. आणि त्यानंतर आपल्याला माहितीच आहे माझी चांगली तिथे उन्नती झाली, भरभराट झाली सगळ्या क्षेत्रामध्ये. तर ते बळूमामांचा प्रसाद जो आहे त्या सेवेमुळे केलेला मिळालेला प्रसाद, त्या प्रसादाचा मला फार मोठा लाभ झाला. पुढे हा मला प्रत्यक्ष होता लागला अनुभव आहे. मी जे बळूमामांचं चरित्र लिहिलंय त्या चरित्रामध्ये हा प्रसंग मी घातलाय. ओविबद्ध चरित्र आहे तर ओविबद्ध चरित्रामध्ये हा प्रसंग मी छापलेला आहे. त्या संदर्भातच मी आता माझा पुढचा प्रश्न आहे. बळूमामा विजयग्रंथ बऱ्याच वेळेला मी पारायण केलेला आहे आणि आमच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा मी पारायण ते टाकलं होतं आणि मी वाचलेलं आहे. त्या बळूमा विजयग्रंथाची निर्मितीची संकल्पना कशी काय? इथे यमगेचे किल्लेदार साहेब होते आहेत म्हणजे ते, तर त्यांनी एक बळूमामा विजयग्रंथ म्हणून लिहिला. आता त्यांनी स्वतःच मला असं सुचवलं की लोकांना पुस्तकापेक्षा पोथी वाचायला जास्त आवडते. ते पोथी देवघरात ठेवतात, पोथीची पारायण करतात, पुस्तकाची पारायण करायला लोकांना आवडतात. आता फरक एवढाच आहे खरं की अशी पानं उलगडली की त्याला पोथी म्हणतात, अशी उलगडली त्याला पुस्तक म्हणतात. म्हणजे अशी हे उलगडायची पानं अशा तऱ्हेची पोथी तुम्ही लिहा आणि ओवीबद्ध लिहा. आता मी पुष्कळ ओवीबद्ध पुस्तकं लिहिलीत त्यामुळे संत चरित्र मी वाचलं. बळूमामाने लिहिलेलं चरित्र जे बळूमामांचं लिहिलं त्यांनी ते चरित्र मी वाचलं. नंतर सी एस गुरुजी होते त्यांनी पण चरित्र लिहिलं होतं तेही मी वाचलं. असं दोन्ही पुस्तकं वाचली आणि मग त्यांचं चरित्र ओवीबद्ध स्वरूपात लिहायला सुरुवात केली. साधारणपणे 15 दिवसामध्ये तेवढा सगळा जो विषय आहे सगळा विषय 15 दिवसात मांडून झाला. बळूमामांचा आशीर्वाद बघायचा त्याला कृपा म्हणायची. असा आशीर्वाद नसेल तर तुमच्या हातून लिहिणं हे शक्यच नाही. त्यांची कृपा आहे, आशीर्वाद आहे म्हणून लिहिणं झालं. आणि नंतर अनेक आवृत्ती निघाल्या त्या पुस्तकाच्या. कारण लोकांना खरोखर पारायणाला खूप आवडतं. पूजेत ठेवावी, हळद कुंकू व्हावं अशी जी श्रद्धा असते त्या श्रद्धेनुसार लोकांनी आपापल्या देवघरात ती पुस्तकं ठेवलेली आहेत. आणि आता कित्येक आवृत्ती म्हणतात 15-1 आवृत्ती झाल्या असतील आता पण त्याच्या ते संस्थेने किंमत खास थोडी ठेवली सगळ्यांना परवडेल अशा पद्धती किंमत ठेवली. आणि मी त्याचं पथ्यसुद्धा फार थोडं सांगितले की त्याच्या अटी ज्या असतात पारायणाच्या त्या फार जाचक असतात. सामान्य माणसाला शेख शेतकरी माणसाला त्या अटी पाहणं शक्य नसते. मग कुठे नदीचा काठ असू दे, देऊळ असू दे, कुठेतरी बसा, प्रसाद म्हणून खडी साखर द्या आसपासच्या लोकांना आणि सकाळी सुरुवात करा. म्हणजे एवढंच खडी साखरेपेक्षा प्रसाद द्यायचा नाही, जेवायला माणसं बोलवायचे नाही, मेजवान्या घालायच्या असं काही करू शकता. कारण ते प्रत्येकाच्या आहाराच्या बाहेर जातं. मग आहाराच्या बाहेर झाला की माणूस मग त्यासाठी
पदर मोड करतो, काहीतरी कर्ज काढतो, मग बाळूमामांच्यासाठी कर्ज काढलं ही गोष्ट चांगली नाही. त्यामुळे मी तर म्हटलं अगदी सोप्या गोष्टी ठेवल्या आणि शेवटी त्यात फलश्रुती लिहिली. म्हणजे पहिला अध्यायाचं वाचून काय होईल, दुसऱ्या अध्यायाचं वाचन उदाहरणार्थ ते निपाणीकडे जाणारी म्हातारी होती, तो प्रसंग चांगला लक्षात आहे की गाडी बंद पडली तर तिला म्हाताऱ्याला घेतलं तर कंडक्टरने आठवण्यासाठी, त्यांना देणं घेणार नाही म्हणे, गाडी बंदच पडली तशी. मग गाडी बंद पडल्यानंतर तिथल्या एकाने म्हटलं अरे ती म्हातारी बसली, तिला काय तुम्ही घेतलं असं का? मग ते मग काय म्हणाले, बाळूमामा प्रत्यक्ष दिसलं नाही पण बाळूमामा सूचना दिली की गाडी मागे घ्या म्हणजे चालू होईल. आता असं कसं गाडी चालू पुढे जाते मागे जात नाही असं कसं होईल? मागे जाते जात नाही तर पुढे जात नाही, पण ती मागे गेली तर मागे गेल्यावर त्या बैलाला त्यांनी गाडीत घेतलं, मग पुढे जायला लागली. अशा तऱ्हेने एक तिच्या प्रवासाची व्यवस्था झाली. याचा अर्थ मी असा केला की तुम्हाला प्रवासात जर अडचण आली तर तो अध्याय वाचा, तुमची प्रवासातली अडचण कमी होत जाईल. अशा पद्धतीने फलश्रुती म्हणतात ग्रंथाची, ती फलश्रुती त्या ग्रंथाची प्रत्येक अध्यायाची मी लिहिली. खूप लोकप्रिय झाला. आता त्याचं मराठीत ओवीबद्ध भाषण ते मराठीत केलं आहे माळे सरांनी निपाणीच्या, त्यामुळे कारण लोकांना समजणं सोपं झालं असं ते चाललं. चांगलं प्रसार चांगला चाललाय. मरगोया मंदिरामध्ये तुम्ही त्यावेळेला गेला होता, मग तिथला मामांचा एकंदर तिथं मामांची परिस्थिती कशी होती किंवा तिथलं वातावरण कसं होतं? एक तर पहिलं अत्यंत गरिबीचं वातावरण होतं, त्यात थाट काहीच नव्हता. गरिबीचं वातावरण म्हणजे त्या ठिकाणी कुठला थाट आहे कुठलं काय 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 बरंच गोष्टी असतात. आता जो काय झालाय त्याचा काय होतं? आता आधी साधे कुणी एखादे संत असावेत त्या समाजातले असे त्याच तिथे होते. कोणी त्यांच्याकडे बघून त्याला संत म्हटलं सुद्धा नसतं त्यावेळेला. माहीत जर नसेल कोणाला अनुभव नसेल तर म्हणणारे नाहीत. अतिशय साध्या परिस्थितीमध्ये साध्या खाटावरती खाटेवर बसलेली होती. आसपास थोडी चार भांडी असतील, चार कपडे असतील, दोन माणसं होती आसपास, कुणी सेवेला असेल कुणी काय असेल, पण ह्या पलीकडे तिथे काय नव्हतं. बरं मंदिर ते मरगोयचं केवळ थोडं आहे, लहान मंदिर आहे. मला आता साहेब तुम्हाला असं विचारायचं आहे, मामांनी आयुष्यभर म्हणजे शेतामध्ये आयुष्यभर बकरी वगैरे राखली, समाजासाठी ते बाहेर फिरले, सत्यबाई यांच्यापासून दूर झाल्यानंतर समाजासाठी पूर्ण फिरले आणि शेवटी मरगोबाई मंदिरात येऊन आपली समाधी किंवा देह ठेवला. परमेश्वराला राजासारखं राहता आलं असतं, परमेश्वराला राजासारखं राहता आलं असतं, पण त्यानं अगदी तुमच्या आमच्या सामान्य माणसासाठी एवढं हे सगळं उपासना केली, त्या संदर्भात जरा मला सांगा. सर्वसाधारण नियम असा आहे की संतांना त्यांच्या हयातीत कोणी ओळखत नाही. फार मोठा नियम आहे, त्यांच्या हयातीत संतांना संत म्हणून ओळखत नाही. नंतर त्यांची कीर्ती जशी होईल, अनेक लोक भक्तीला जातात, अनेक लोक भक्ती करायला लागले, खूप मोठा समुदाय जमला भोवताली, मग लोकांना वाटतं अरे हे काहीतरी वेगळं आहे. मग असं वाटायला लागलं म्हणजे मग हळूहळू माणसांची गर्दी व्हायला लागते आणि आज जे चित्र दिसतं ते चित्र हळूहळू एकातून दुसऱ्याकडून दिसायला, अशा पद्धतीने सांगून ऐकून मग ते गर्दी खूप जवळ लागली. एक भाग. दुसरा भाग, बाळूमामांच्या संबंधी काय अनुभवही लोकांना यायला लागले. आता समजा एखाद्याने काही, आता माझ्याकडे काल होते ग्रस्त, ते म्हणाले मला विहीर खणायची होती. मग विहीर खणायची म्हणतो बाळूमामाची परवानगी घेतली परवानगी, लागलं विहिरीला पाणी. आता असं व्हायला लागलं म्हणजे आपोआपच तसं होतं, श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धा निर्माण झाली की एक जण 10 जणांना सांगतो, ते 10 जण आणखी 10 जणांना सांगतात, असं करून मोठा समुदाय वाढतो. समुदाय वाढला की त्या संस्थांचं जे वैभव आहे ते वैभव वाढायला लागतं. आज जे प्रचंड वैभव दिसतंय त्याचा मागबूसला त्यावेळेस होता. मी जेव्हा गेलो होतो मला जेव्हा भेटलं काहीही नव्हतं त्यावेळेस, अतिशय सामान्य स्थितीमध्ये सामान्य परिस्थितीमध्ये ते तिथे राहत होते. आणि याचं कारण सांगितलं, संतांना सहसा त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा ते जिवंत असताना सहसा माणसं ओळखत नाहीत. एकच कारण असतं, माणसासारखा माणूस दिसतो याला काय बनायचं. सामान्य माणसाची प्रवृत्ती अशी असते, मी माणूस आहे तो माणूस आहे, काय नमस्कार करायचा, काय गरज आहे नमस्कार करायची असं. पण नंतर जेव्हा तसं हे दिसायला लागतं की प्रभाव, त्याला शापादुग्रह सामर्थ्य म्हणतात, म्हणजे शाप द्यायचंही सामर्थ्य त्यांना असतं, कृपा करण्याचंही सामर्थ्य असतं. तर बाळूबाबाने असाही प्रयोग केला, एखादा वाढ नऊ माणूस असेल तर त्याला शापही दिलेला आहे आणि मग त्याचं हे कांड चांगलं हे काढलं, म्हणजे संपलेच आहेत काही जण, तर ते संपलेत त्यांच्या ह्या म्हणजे सज्जनांना त्रास देण्यामुळे काही जण संपलेच, मग तेही सामर्थ्य आहे आणि वरदान देणं झालं म्हणतात कृपा, ते कृपेचं सामर्थ्य आहे. असं दोन्ही सामर्थ्य जे असतात ते योग्यानं असतात, त्याला शापादुग्रह सामर्थ्य असं म्हणतात, ते योग्यानं आहेत.
आणि बाळूमामा एक योगी म्हणून जन्माला आले. उदाहरणार्थ त्या देवदूताना खोल विहिरीतून पाणी काढून दिलं, खाली उतरून ते खोल विहीर केवढीतून पाणी काढायचं कसं, तर त्यांना प्रश्न पडला नाही. कारण योगी होते, योगी असल्यामुळे ते सामर्थ्य त्यांना होतं. त्या सामर्थ्यामुळे त्यांनी देवदूत होते ते, त्या देवदूतांनी परीक्षा घेतली. देवदूतांनी त्याला आशीर्वाद दिला की तुझं बोलणं तू जसं बोलशील तसं होईल. अशा पद्धतीने आशीर्वाद घेत घेत त्यांच्या वाढीला.